काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. आरक्षण संपवू असं राहुल गांधी म्हणाले होते, तर यात काही वावगं नाही असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंडिया टीव्हीच्या चुनाव मंच या कार्यक्रमात केला आहे. आधी राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण हटवायच्या वाता करतात आणि आता त्यांच्याच पक्षातील नेते आपल्या नेत्याची रिओळत त्याचे समर्थन करतात. काँग्रेस सत्तेत आली तर आम्ही आरक्षण मिटू, एससी एसटी ओबीसी सर्वांचे आरक्षण मिटू असं नाना पटोले म्हणाले. बहुजन दलित आदिवासी समाजाप्रती पटोलेंच्या मनात किती द्वेष आहे हे यातून समोर आलंय. संविधान आणि आरक्षण विरोधी काँग्रेस चुकून सत्तेत आली तर ही लोक एससी एसटी आणि ओबीसी अशा सर्व समाजाचे आरक्षण हटवल्याशिवाय राहणार नाही हेच यातून स्पष्ट होतंय. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेले आरक्षण हटवायचा अधिकार या काँग्रेसवाल्यांना कोणी दिला? काँग्रेसचा इतिहासच बहुजन विरोधी राहिला आहे. नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी वेळोवेळी आरक्षणाला विरोध केला, बहुजनांचा अपमान केला. जनता या आरक्षण विरोधी काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी टीका आता विरोधक करत आहे.